कोथरूड मध्ये महाकन्या पूजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या वेळेला 5,000 पेक्षा जास्त मुलींचं पूजन या सोहळ्याच्या माध्यमातून करण्यात आलं. नवरात्रीनिमित्त स्त्री शक्ती जागृत व्हावी, सक्षम व्हावी या उद्देशानं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि त्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला. नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे आणि भव्य असं कन्या पूजनचं आयोजन आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज कोथरूडमध्ये केलंय. स्वतः दादा आपल्यासोबत आहेत. दादा, काय भावना आहेत, काय नियोजनामागची भूमिका? 5,000 वर्षाची ज्ञात परंपरा ह्या देशाची, म्हणजे माहिती असलेली, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले की नाही, अरे होऊन गेले, अगदी कालपरवा होऊन गेले, म्हणजे कालपरवा होऊन गेले म्हणजे करता करता त्यांच्या राज्याभिषेकालाही 350 वर्ष झाली. पासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून असं महात्मा फुले, ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजपर्यंत गेलं तर हा सगळा ज्ञात इतिहास आहे. त्याच्या आधीचा जवळजवळ 3-3,500 माहीत नाही झाला की नाही, मग त्याला पुराण म्हणतात. मी नेहमी घोषणा करण्यापूर्वी काही कृती करतो. गेले महिनाभर माझ्या सारखं डोक्यात चालत होतं की महिलांना 4 तासाचे पार्ट टाईम जॉब मिळाले पाहिजे आणि माझी खात्री आहे की आज नवमीच्या दिवशी मी मानतो की मी सुरू करेन. संपूर्ण देशभर ही कल्पना क्लिक होईल, कारण एका फार मोठ्या इंडस्ट्रीजला ही कल्पना क्लिक झाली आणि 1,000 जॉब्स त्यांनी ऑफर केले. कल्पना अशी आहे की मुलगी असेल तर सकाळी कॉलेज, महिला असेल तर सगळी सकाळ मुलांसाठी, नवऱ्यासाठी, सासूसाठी, स्वतःसाठी देऊन 12-1 नंतर तिला 4 तासाचा जॉब मिळाला तर ती घरासाठी पण वेळ देईल आणि बरोबरीने ती घराला कॉन्ट्रीब्युट करेल. 2 जॉब काही करून मला दसऱ्याच्या आधी पाहिजेत असा मी हट्ट झाल्यानंतर काल इंटरव्ह्यू झाले, आज अपॉइंटमेंट लेटर आलं, उद्या एका कार्यक्रमात 2 मुलींना मी देणार. 1 तारखेपासून 1,000 महिला किंवा मुलींना 12वी शिक्षण पाहिजे जॉब मिळतील की ज्याच्यामध्ये चांगला पगार मिळेल 4 तासाचं काम करूनही, जाणं येणं फ्री असेल आणि 1 वेळेचा नाश्ता आणि 1 वेळेचा जेवण फ्री असेल अशी एक योजना मी मांडली आणि ती व्यवहारात आली. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.